आज आपण बघूया पाच अंकी संख्यांच्या बाबतच्या गैरसमजुती आतापर्यंत आपण पाच अंकी संख्यांच्या बाबतीत बघितले आता बघूया यांच्याशी संबंधित काही गैरसमजुतींबाबत गैरसमजूत पहिली या दिलेल्या संख्येचे विस्तारित रूप काय होईल विस्तारित रूप शोधण्याच्या नादात दिलेल्या संख्येचा आठ अधिक सहा अधिक सहा अधिक एक अधिक आठ असा चुकीचा विस्तार केला जातो जर याला असे लिहिले तर याची किंमत होईल एकोणतीस जे चुकीचे उत्तर असेल कित्येकदा संख्येचे विस्तार करणे म्हणजे त्या संख्येच्या शेवटी शून्य जोडणे असेही समजले जाते तसेच कधीकधी विस्तारित रूपाचा अर्थ म्हणजे ती संख्या अक्षरात लिहिणे असे समजून शहाऐंशी हजार सहाशे अठरा असे उत्तर दिले जाते खरे पाहता पर्याय चार हा बरोबर आहे अशा गैरसमजुतींना दूर करण्यासाठी हे समजणे महत्वाचे आहे की या संख्येत आठ दश हजार आहेत सहा हजार आहेत सहा शेकडा आहेत एक दशक आहे आणि आठ एकक आहे गैरसमजूत दुसरी जर पस्तीस हजार दोनशे चौदा आणि बेचाळीस हजार तीनशे दोन यामध्ये दोन या अंकाची तुलना केली तर खाली दिलेल्यापैकी कोणते म्हणणे बरोबर आहे स्थानिक किंमत न समजल्या कारणाने शेकड्याच्या स्थानी असलेल्या दोनला एकक स्थानाच्या दोनाच्या बरोबर समजलं जातं हा चुकीचा समज आहे कधीकधी हे माहीत असतं की या दोन्ही संख्यांमधील दोन वेगवेगळे आहेत पण यामागील कारण माहीत नसतं खरी गोष्ट अशी आहे की या दोन्ही संख्यांमध्ये दोनची स्थानिक किंमत वेगवेगळी आहे म्हणून या दोन्हीतील दोन, दोन वेगवेगळे आहेत गैरसमजूत तिसरी दोन तीन पाच आणि शून्यने बनवलेली सगळ्यात लहान चार अंकी संख्या कोणती आहे शून्य जेव्हा संख्येच्या सुरुवातीला लिहिला जातो तेव्हा त्या संख्येच्या किमतीत काही बदल होत नाही म्हणून शून्य दोन तीन पाच ही संख्या दोन तीन पाचच आहे जी तीन अंकी संख्या आहे पुष्कळ वेळेस न समजताच चार अंक बघून आणि सगळ्यात लहान शून्य असल्याकारणाने पर्याय एक हे उत्तर दिले जाते हे चुकीचे आहे चार अंकी सगळ्यात लहान संख्या लिहिण्यासाठी दोन तीन पाचला चढत्या क्रमाने लिहिले जाते पण शून्यला कुठे लिहावं हे न समजल्याने शून्यला पाच नंतर लिहिले जाते यामुळे पर्याय दोन हे चुकीचे उत्तर मिळते खरं उत्तर हे आहे की शून्यने संख्येची सुरुवात करू शकत नाही म्हणून ह्याला सगळ्यात लहान तर संख्येच्या नंतर लिहिले गेले पाहिजे यानुसार अचूक उत्तर असेल दोन शून्य तीन पाच तर आज आपण बघितलं पाच अंकी संख्यांशी संबंधित गैरसमजुती अशा प्रकारे आता आपल्या पाच अंकी संख्यांशी संबंधित कितीतरी गैरसमजुती दूर झाल्या असतील